नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, डायरेक्शन अकॅडमीमध्ये आपले सर्वांचे स्वागत. आपण NCERT जे लेक्चर सिरीज आहे, या लेक्चर सिरीजमधलं हे 6वं लेक्चर आहे. आपण 12वी 12वीची NCERT इकॉनॉमीचे बघत आहोत. तर त्यामधील चॅप्टर नंबर 5 बजेट अँड द इकॉनॉमी हे पाहत आहोत. त्याचबरोबर सध्या कोरोनाचं पॅन्डेमिक सुरू आहे, तर यामध्ये आपण सेफ्टी राहणं गरजेचं आहे, मास्क वापरणं गरजेचं आहे. त्यामुळं आपण प्रतिकात्मक एक आजचं लेक्चर हे मास्क लावून घेणार आहोत, कारण उद्यापासूनच औरंगाबादमध्ये 10 दिवसाचं लॉकडाऊन आहे. तर हे लॉकडाऊनचं पालन करणं एक कर्तव्यदक्ष नागरिक म्हणून आपलं कर्तव्य आहे. तर आपल्या पॉईंटकडे येऊ, मुद्द्याकडे येऊ. तुटीचा अर्थ बनना ही कन्सेप्ट आपल्या परीक्षेमध्ये, मग ती कंबाईनची असू द्या, राज्यसभेची असू द्या, इव्हन UPSC असू द्या, या सर्व एक्झाममध्ये ही कन्सेप्ट विचारली जाते. जे NCERTमध्ये दिलेलं आहे त्याच पद्धतीनं आपण ही कन्सेप्ट समजून घेणार आहोत. अतिशय साध्या सिम्पल पद्धतीनं, परंतु हायली कन्सेप्च्युअल ही बाब आहे, ही समजून घेणं गरजेची आहे. आणि ही जर समजली तर आपला एक मार्क निश्चितच पक्का होणार आहे. तर आपण तुटीच्या संकल्पना म्हणजे डिफिसिट फायनान्सिंग बघणार आहोत. पहिली गोष्ट तर तूट म्हणजे काय हे आपल्याला माहीत पाहिजे. तर तूट म्हणजे काय? एक तर सरकारला इन्कम मिळत असतं, त्याला काय म्हणतो आपण? आय असं म्हणतो. दुसरं, सरकारचा खर्च आहे, त्याला आपण काय म्हणतो? व्यय. म्हणजे इन्कम म्हणजे आय आणि व्यय म्हणजे खर्च. आता याच्यामध्ये जर सरकारचं इन्कम समजा 100 कोटी रुपये आहे आणि सरकारचा खर्च किती आहे? 200 कोटी आहे. तर यामध्ये जे तूट झालेली आहे, म्हणजे इन्कम 100 कोटी आहे, खर्च 200 कोटी आहे, म्हणजे याच्यामध्ये तूट किती होत आहे? 100 कोटी. तर ही झाली तूट. दुसरं अजून एक्झाम्पल घेता येईल. सध्या आपण कापसाची काय केलेली आहे? पेरणी केलेली आहे. आपण कापूस लावलेला आहे, ठीक आहे. तर कापसाची आपण कापसाची लागवड केलेली आहे. तर त्याच्यामध्ये आपल्याला माहिती आहे की आपण लावल्यानंतर ही सर्व हे जे आहेत कापूस किंवा सर्वच कापसाचे जे रोपं आहेत ते येत नाहीत, त्यामध्ये काय होते? तूट तयार होते. आता ती तूट आपण काय करतो? एका मार्गाने भरून काढतो. ती म्हणजे काय? नंतर काही दिवसानंतर बॅग आणणे आणि ज्या जागेवर कापूस उगवला नाही त्याच जागेवर लावणे. म्हणजे याचा अर्थ काय आहे? त्याला आपण डिफिसिट फायनान्सिंग असं म्हणतो. म्हणजे तूट भरून काढतो. भारत सरकार किंवा सरकार गव्हर्नमेंट ही काय करत असतं? तूट भरून काढत असतं. कारण तूट कशामुळे तयार होते? कारण इन्कम कमी खर्च जास्त, या कारणानं तूट तयार होते. आणि जॉन मेनॉर्ड केन्स यांच्या द जनरल थेअरी ऑफ एम्प्लॉयमेंट इंटरेस्ट अँड मनी या पुस्तकामध्ये यांनी सांगितलेलं आहे की तूट अशा प्रकारची असावी ज्याच्यामध्ये ही एकतर एम्प्लॉयमेंट जनरेट होणं गरजेचं आहे, त्याचबरोबर ती प्रॉफिटेबल असली पाहिजे, सरकारला सुद्धा ती परवडण्याजोगी असली पाहिजे. आता याच्यामध्ये जॉन मेनॉर्ड केन्स यांनी असं म्हटलंय की जे जे विकसनशील राष्ट्र आहेत त्यांनी काय करावं? विकसनशील राष्ट्रांनी तुटीचा अर्थसंकल्प मांडावा. मग आता हा जो तुटीचा अर्थसंकल्प आहे हा का मांडायचा? कारण तुटीच्या अर्थसंकल्पामुळं काय होणार आहे की तुटीच्या अर्थसंकल्पनामुळे आपल्याला जर तुटीच्या अर्थसंकल्पामुळे काय होतं? जर सरकारनं 100 कोटी इन्कम आहे, 200 कोटी जर खर्च केले तर काय होणार आहे? 100 कोटी इथं तूट होणार आहे, परंतु खर्च इथं जास्त होणार आहे. जर सरकारनं खर्च मोठ्या प्रमाणात केला तर काय होणार आहे? रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील, रोजगार मिळेल. रोजगार मिळाल्यानंतर काय होणार आहे? तर लोकांचं पर्चेसिंग पॉवर वाढणार आहे, कारण त्यांच्याकडे पैसा उपलब्ध होणार आहे, तर त्याप्रमाणे ते खर्च करतील. आणि खर्च जर केला त्यामुळे काय होणार आहे? तर वस्तू आणि सेवांची विक्री होणार आहे. तर या माध्यमातून जे इकॉनॉमी आहे ती इथं बूस्ट होणार आहे. त्यामुळं जॉन मेनॉर्ड केन्स यांची संकल्पना की डिफिसिट फायनान्सिंग असली पाहिजे. आता हे जे डिफिसिट आहे किंवा तूट आहे, भारत सरकार तूट कोणकोणत्या मार्गाने भरून काढतं ह्याच्यावर सुद्धा प्रश्न असतो. एक तर काय आहे? तर कर्ज घेऊन. ओके, तर कर्ज कोणाकडून घेणार आहे? RBI कडून कर्ज घेऊ शकते, ठीक आहे. त्यानंतर दुसरं काय आहे? तर ट्रेझरी बिलाच्या माध्यमातून ट्रेझरी बिल देऊन काय करू शकतात? हे
पैसे प्रिंट करू शकतात किंवा छपाई करू शकतात. तिसरं काय आहे, स्वतःच्या संचित निधीमधील पैसा. या तीन मार्गाने सरकारला काय करता येतं, तुटीचा अर्थभरणा करता येतो. अजून एक इथे महत्वाची लक्षात एक बाब लक्षात ठेवायची, ते म्हणजे सरकार कर्ज हे आरबीआय कडूनच घेते. सरकार मार्केट बॉरोइंग, ज्याला आपण बाजार कर्ज असं म्हणतो, या बाजार कर्जाचा वापर तुटीचा अर्थभरणा करण्यासाठी केला जात नाही. आता ही बाजार कर्ज म्हणजे काय, एखाद्या कमर्शियल व्यक्तीकडून किंवा एखाद्या बँकेकडून घेतलेली पैसे, त्याला आपण काय म्हणतो, मार्केट बॉरोइंग. तर याचा वापर या ठिकाणी तुटीची तूट भरण्यासाठी केला जात नाही. तर हे तीन मार्ग, आरबीआय कडून कर्ज, ट्रेझरी बिल आणि सरकारचे संचित निधीमधील पैसा. आता आपण या तुटीच्या संकल्पना आहेत, या विविध प्रकारच्या संकल्पना आपण डिस्कस करणार आहोत. त्यामधली पहिली संकल्पना आहे पहिली कन्सेप्ट आहे ही म्हणजे रेव्हेन्यू डेफिसिट. आता ही जी रेव्हेन्यू डेफिसिट आहे, त्यालाच आपण काय म्हणतो, महसुली तूट. ओके, रेव्हेन्यू डेफिसिट. आता या दोन या लेक्चरच्या अगोदर आपण दोन लेक्चर घेतलेले आहेत, त्याच्यामध्ये आपण अर्थसंकल्पाचे दोन भाग बघितले होते. एक तर महसुली अर्थसंकल्प, दुसरा भांडवली अर्थसंकल्प. महसुली खर्च, महसुली जमा, महसुली जमा, महसुली खर्च, भांडवली जमा, भांडवली खर्च. तर आता याच्यामध्ये आपण महसुली तूट बघणार आहोत. महसुली तूट म्हणजे महसुलामध्ये, रेव्हेन्यूमध्ये तूट कशी जनरेट झालेली आहे. आता महसुली तूट आपल्याला पाहण्यासाठी एक तर महसुली जमा, म्हणजे याचा अर्थ काय आहे, आपल्याला महसुली जमा, रेव्हेन्यू रिसेप्ट माहीत असल्या पाहिजे. महसुली जमा किती आहे, वजा महसुली खर्च आहे. म्हणजे इथं समजा 200 कोटी रुपये काय आहे, महसुली जमा आहे, परंतु 300 कोटी रुपये काय झालेला आहे, हा महसुली खर्च आहे. म्हणजे याचा अर्थ काय आलं, 100 कोटी रुपये ही काय झालेली आहे, तूट झालेली आहे. आता ही हे झालं महसूल तूट. असा एक प्रश्न विचारला जातो की सध्या म्हणजे 2019-20 मध्ये भारताची महसुली तूट किती आहे. तर या ठिकाणी हे फॅक्ट लक्षात ठेवणं गरजेचं आहे, 2.3% ऑफ GDP, ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्ट, म्हणजेच स्थूल देशांतर्गत उत्पाद, त्याच्या GDP 2.3% हे काय आहे, रेव्हेन्यू डेफिसिट आहे, म्हणजे आपली महसुली तूट आहे. ठीक आहे, दुसरी संकल्पना आपण बघू, फिस्कल डेफिसिट, किंवा त्याला आपण राजकोषीय तूट असं म्हणतो किंवा वित्तीय तूट म्हणतो. आता ही जर काढायची असेल, ही संकल्पना आपल्याला विविध मार्गाने तीन प्रकारे समजून घेता येते. पहिलं आहे या ठिकाणी, पहिली आहे की टोटल एक्सपेंडिचर. आता टोटल खर्च म्हणजे काय असणार आहे, तर टोटल खर्च जो आहे सरकारचा, टोटल खर्च काय असणार आहे सरकारचा, एक तर टोटल खर्च म्हणजे काय असणार, महसुली खर्च प्लस काय होणार आहे, भांडवली खर्च. ओके, याला आपण काय म्हणतो, टोटल एक्सपेंडिचर, टोटल खर्च वजा रेव्हेन्यू रिसिप्ट. ओके, आता रेव्हेन्यू रिसिप्ट म्हणजे महसुली जमा, महसुली जमा प्लस प्लस काय आहे, नॉन डेप्ट क्रिएटिंग कॅपिटल असेट. ठीक आहे, म्हणजे याचा अर्थ काय आहे, की हे अशा प्रकारचं असेट आहे, नॉन डेप्ट क्रिएटिंग असेट, म्हणजे अशा प्रकारचं भांडवल आहे, असेट आहे, की ज्याच्यापासून काय होत नाही, किंवा की एक प्रकारे कर्ज क्रिएट होत नाही. नॉन डेप्ट म्हणजे हे काही कर्ज नाही, याच्यामधून आपल्याला पैसे मिळणार आहेत. नॉन डेप्ट क्रिएटिंग कॅपिटल असेट म्हणजे जसं काय, की रिकव्हरी ऑफ लोन. ठीक आहे, म्हणजे याचा अर्थ काय आहे, आपल्याला मुद्दल रिटर्न आलेला आहे. आता हे काय, नॉन डेट क्रिएटिंग असेट आहे. ठीक आहे, कारण मुद्दल रिटर्न आलेला आहे, व्याज नाही, फक्त जे आपण प्रिन्सिपल, म्हणजे भारत सरकारनं समजा एखाद्या राज्याला काय केलेलं असेल, 100 कोटी रुपये दिलेले असतील, मग ते 100 कोटी रिटर्न येणं म्हणजेच काय आहे, नॉन डेट क्रिएटिंग कॅपिटल असेट. कारण ते काय आहे, एक प्रकारचं की नॉन डेट म्हणजे कर्ज नसणार आहे. ठीक आहे, तर ही एक रिकव्हरी झाली. किंवा सरकारनं काय केलेलं आहे, निर्गुंतीकरण केलेलं आहे, निर्गुंतीकरण किंवा सरकारनं काय केलेलं आहे, की एखादी सरकारची PSU समजा LIC, ठीक आहे, LIC काय केली, सरकारनं विकून टाकली, सेल केला, तर LIC माध्यमातून जे पैसे क्रिएट होतात त्याला म्हणायचं नॉन डेप्ट क्रिएटिंग कॅपिटल असेट. असे पैसे किंवा की जे काय आहेत, नॉन डेप्ट आहेत, म्हणजे काय आहेत, हे कर्ज नाही, तर कर्जाच्या व्यतिरिक्त जे पैसे जिथून आपल्याला उत्पन्न मिळालेलं आहे किंवा क्रिएट झालेला आहे तो पैसा, एक मुद्दल रिटर्न येणे,
एक्झाम्पल मध्ये अजून काय, तर एखादी जे पब्लिक सेक्टर अंडरटेकिंग आहे किंवा पब्लिक सेक्टर सरकारची एखादी कंपनी आहे, ती कंपनी सरकारने जर विकली तर त्याला म्हणजे नॉमिनल डेट क्रिएटिंग कॅपिटल असेट. ठीक आहे, त्यानंतर तिसरी फिस्कल डेफिसिट मधलीच दुसरी संकल्पना आहे, ही पहिली संकल्पना, ही दुसरी संकल्पना. आता याच्यामध्ये फिस्कल डेफिसिट बरोबर आहे नेट बोरोइंग ॲट होम, म्हणजे याचा अर्थ काय आहे, सरकारनं मार्केटमधून म्हणजे कुठल्या होम मार्केटमधून, म्हणजे त्याला आपण या ठिकाणी भारतामधून इंटरनल भारताकडून किंवा भारतामध्ये जे एखादी कमर्शियल बँक आहे किंवा एखादी व्यक्ती आहे, एखादी संस्था आहे, त्यांच्याकडून घेतलेला पैसा, त्याला म्हणायचं नेट बोरोइंग फॉर्म ॲट होम. ओके, नेट बोरोइंग ॲट होम म्हणजे सरकारनं अंतर्गत जी काही व्यवस्था आहे यांच्याकडून मिळवलेला पैसा, घेतलेला पैसा. दुसरं बॉरोइंग फ्रॉम RBI, ओके, RBI कडून घेतलेला पैसा प्लस या ठिकाणी बॉरोइंग फ्रॉम अब्रॉड, परदेशी संस्था, परदेशी एखादी वर्ल्ड बँक असेल किंवा IMF असेल किंवा देश असेल, व्यक्ती असेल त्यांच्याकडून किंवा संस्था असेल त्यांच्याकडून घेतलेले पैसे. तर हे काय आहे, एक प्रकारचं त्याला आपण म्हणतो फिस्कल डेफिसिट आहे. नेट बॉरोइंग ॲट होम, त्यानंतर RBI कडून घेतलेला पैसा, या सगळ्याचं कॅल्क्युलेशन जर केलं तर या ठिकाणी आपल्याला फिस्कल डेफिसिट मिळतं. तिसरं पद्धतीने आपण मोजू शकतो फिस्कल डेफिसिट बरोबर रेव्हेन्यू डेफिसिट, महसुली तूट. ओके, महसुली तूट, आता इथं काय आहे, रेव्हेन्यू डेफिसिट आहे, महसुली तूट प्लस कॅपिटल एक्सपेंडिचर. ओके, म्हणजे याचा अर्थ काय आहे, इथं भांडवली खर्च आहे, महसुली तूट. ओके, आपल्याला माहित आहे की या ठिकाणी रेव्हेन्यू डेफिसिट, महसूल तूट म्हणजे काय, महसुली जमा वजा महसुली खर्च आहे, मग आता ते काढून जी तयार होतं त्याला आपण रेव्हेन्यू महसुली तूट म्हणतो, प्लस कॅपिटल भांडवली खर्च आहे वजा नॉन डेफ्ट क्रिएटिंग कॅपिटल रिसिप्ट. ओके, सेम नॉन डेफ्ट क्रिएटिंग कॅपिटल रिसिप्ट, असा पैसा ज्याच्यामधून काय आहे, नॉन डेफ्ट म्हणजे काही हा पैसा कर्ज नाही पण कर्ज दिलेले कर्जाचं काय रिटर्न येणे. ओके, म्हणजे मुद्दल रिटर्न येणे किंवा एखादी सरकारची कंपनी आहे ती सरकारने विकली तर त्यामधून निर्माण होणारा पैसा, तो पैसा जर मायनस केला. ओके, म्हणजे या पैशामधून, कारण हा जो पैसा आहे हा ह्याच्यामध्ये इन्वॉल्व आहे. ओके, तर हा पैसा एक्झाम्पलमध्ये काय आहे किंवा की जसं की एक्झाम्पलमध्ये निर्गुंतवणीकरण आहे, म्हणजे सरकारनं काय केलं, LIC माध्यमातून 1,000 कोटी रुपये क्रिएट केले. मग आता हे 1,000 कोटी रुपये कशामध्ये आहेत, ह्या ज्याला आपण कॅपिटल काय म्हणतो, ज्याला आपण कॅपिटल रिसिप्ट असं म्हणतो, म्हणजे भांडवली जमा, कारण भांडवली जमामध्ये निर्गुंतीकरण येतं. मग भांडवली जमामध्ये हा पैसा इन्वॉल्व आहे, ह्याच्यामधून हे पैसे मायनस करणं गरजेचं आहे, म्हणजे 1,000 कोटी ह्याच्यातून मायनस केले की आपल्याला काय मिळतं, फिस्कल डेफिसिट मिळतं. अशा प्रकारची संकल्पना ही तीन मार्गाने समजून घेणं गरजेचं आहे. आयोग तुम्हाला निश्चित याच्यावर प्रश्न विचारतो. ह्याच्याच आधारावर फॅक्च्युअल बाब म्हणजे 19-20 भारत सरकारचे किंवा भारताची फिस्कल डेफिसिट किती आहे, 3.3% ऑफ GDP, GDPच्या 3.3% हा लेटेस्ट डेटा आहे या वर्षीचा इकॉनॉमिक सर्व्हे ऑफ इंडिया. त्यानंतर आपण तिसरी महत्त्वाची संकल्पना बघू, ती म्हणजे प्राथमिक तूट, ज्याला आपण प्रायमरी डेफिसिट असं म्हणतो. आता प्रायमरी डेफिसिट म्हणजे काय आहे, एक तर फिस्कल डेफिसिट. ओके, म्हणजे फिस्कल डेफिसिट म्हणजेच आपल्याला वित्तीय तूट, आपण ज्याला म्हणतो फिस्कल डेफिसिट, वित्तीय तूट किंवा त्याला राजकोषीय तूट म्हणा, वित्तीय तूट वजा नेट इंटरेस्ट लायबिलिटी. ओके, म्हणजे याचा अर्थ काय आहे, नेट इंटरेस्ट लायबिलिटी म्हणजे काय, सरकारचा व्याज खर्च, म्हणजे सरकारला काय करावं लागतं, सरकारनं एखाद्या संस्थेकडून समजा वर्ल्ड बँकेकडून काय घेतलं असेल, कर्ज घेतलं असेल, त्या कर्जावर त्यांना व्याज द्यावं लागतं. मग हे जे व्याज आहे, हे व्याज ह्या FD मधून काय करावं लागेल, म्हणजेच फिस्कल डेफिसिट मधून हे जर व्याज आपण मायनस केलं, व्याजावरचा जो खर्च आहे तो मायनस केला तर आपल्याला प्राथमिक तूट मिळते. म्हणजे प्राथमिक तूट लक्षात ठेवायचं, प्राथमिक तूट बरोबर एक तर वित्तीय तूट वजा, कारण वित्तीय तुटामध्ये, वित्तीय तुटीमध्ये हे काय आहे इन्वॉल्व आहे, वित्तीय तूट वजा नेट इंटरेस्ट लायबिलिटी म्हणजे त्याला आपण व्याज खर्च असं म्हणतो. तर फॅक्च्युअल डेटा या ठिकाणी 19-20 प्रायमरी डेफिसिट किती आहे, तर या ठिकाणी 2.0.2% ऑफ
जीडीपी जीडीपीचा किती आहे 0.2% हे झालं प्रायमेट. आणि शेवटची सर्वात महत्त्वाची ती म्हणजे इफेक्टिव रेव्हेन्यू डिफिसिट. ओके आता हे या ठिकाणी इफेक्टिव रेव्हेन्यू डिफिसिट कशाला म्हणायचं. आता इफेक्टिव रेव्हेन्यू डिफिसिट जे आहे हे कसं क्रिएट होतं, एकतर महसुली तूट ओके वजा, आता हे आपल्याला माहीत आहे महसूल तूट वजा भांडवली मालमत्ता निर्माण करण्यासाठी वापरलेली अनुदाने. ठीक आहे आता हे कसं लक्षात ठेवायचं, इफेक्टिव रेव्हेन्यू डिफिसिट आपल्याला हे इफेक्टिव म्हणजे रेव्हेन्यू डिफिसिट मधले इफेक्टिव रेव्हेन्यू डिफिसिट काढायचं आहे. आता हे इफेक्टिव रेव्हेन्यू डिफिसिट काढण्यासाठी एक एक्झाम्पल आपण घेऊ शकतो हे समजण्यासाठी. आता एक्झाम्पलमध्ये समजा भारत सरकारनं काय केलेलं आहे, महाराष्ट्र गव्हर्नमेंटला जे सरकारची योजना आहे ओके एमनरेगा आहे. आता या एमनरेगासाठी समजा की भारत सरकारनं काय केलेलं आहे 20 लाख रुपये दिलेले आहे. ठीक आहे भारत निर्माण योजनेसाठी या एमनरेगासाठी काय आहेत 20 लाख रुपये आहेत. आता या 20 लाख रुपयापैकी सरकारनं काय केलं की 7 लाख रुपयाचं या 20 लाख रुपयापैकी काय घेतलं 7 लाख रुपयाचं ट्रॅक्टर खरेदी केलं. ठीक आहे तर समजा आपण म्हणू की आर्ची ट्रॅक्टर ओके नवीन ब्रँड आहे आर्ची ट्रॅक्टर. आता हे आर्ची ट्रॅक्टर काय केलेलं आहे हे खरंच ह्या सरकारनं विकत घेतलेलं आहे. आता हे आर्ची ट्रॅक्टर कितीला आहे 7 लाखाला. आता हे 7 लाख हे ट्रॅक्टर काय करणार आहे विविध ठिकाणी खड्डे पाडण्याचं काम करेल किंवा या ठिकाणी जी माती आहे ते गोळा करण्याचं काम करेल. म्हणजे हे काय झालेलं आहे एक प्रकारची असेट झालेलं आहे किंवा एक प्रकारचं कॅपिटल झालेलं आहे. आता ह्याच्यामुळं काय होणार आहे सरकारला फक्त काही हे एकदाच वापरायचं नाही तर सरकार हे वर्ष 2 वर्ष कितीही वर्ष वापरू शकतं. म्हणजे याचा अर्थ काय आहे हा जो 7 लाख रुपयाचा पैसा आहे हा या ठिकाणी जो सरकारनं दिला होता भारत सरकारनं महाराष्ट्राला दिला होता अनुदानाच्या स्वरूपात किंवा खर्च म्हणून त्याचा वापर या ठिकाणी त्याच गोष्टीसाठी न करता इतर गोष्टीसाठी केलेलं आहे म्हणजेच कॅपिटल क्रिएशन केलेलं आहे. आता हे 7 लाख रुपये आपल्याला काय करावं लागतील हे ह्याच्यातून मायनस करावे लागतील कारण सरकारनं अनुदान दिलं होतं 20 लाख रुपयाचं समजा हे अनुदान या अनुदानापैकी सरकारनं 7 लाख रुपयाचं कॅपिटल म्हणून इथं वापर केलेला आहे तर ते जर मायनस केलं तर आपल्याला मिळते इफेक्टिव्ह रेव्हेन्यू डेफिसिट. मित्रांनो आपण रेव्हेन्यू डेफिसिट बघितलं त्यानंतर फिस्कल डेफिसिट त्यामध्ये 3 संकल्पना सेम म्हणजे ऑरमध्ये आपण हे लक्षात ठेवू शकतो त्याचबरोबर प्रायमरी डेफिसिट आणि इफेक्टिव्ह रेव्हेन्यू डेफिसिट. आता हे जे इफेक्टिव्ह रेव्हेन्यू डेफिसिट आहे हे 19-20 मध्ये आहे 1.3% ऑफ GDP हे सुद्धा महत्त्वाचं आहे. तर हे झालं आपण नवीन सिरीज सुरू केलेली आहे NCERTची आणि त्याच्यामधलेच ही कन्सेप्ट टॉक. याच्यापुढे आपण कन्सेप्ट टॉक पॉलिटीमधल्या इकॉनॉमिक्समधल्या त्याचबरोबर सायन्स सर्वच विषयामधल्या ज्या महत्त्वाच्या महत्त्वाच्या संकल्पना आहेत त्या शॉर्टमध्ये आपण समजून घेणार आहोत अगदी साध्या आणि सिम्पल भाषेमध्ये. तर स्टे होम स्टे सेफ आणि अभ्यास करत राहा परीक्षा ही निश्चित वेळेवर होईल. ऑल द बेस्ट थँक्यू.